खा, तुझं लग्न लावून द्यावं म्हणते, मुहूर्त शोधतीये, काय प्रॉब्लेम आहे तुला? राजकन्या, आपण विसरत असाल तर तुम्हाला आठवण करून देते, आपण 92% तर नक्कीच मिळवले नव्हते. आपली टक्केवारी होती 91.20%, आणि 92% म्हणजे 91.20% मुळीच नसते. तुमचे पराक्रम खूप गाजले हो, पण आता वेळ आलेली आहे पराक्रम गाजवण्याची आमच्या बाळराजांची, आणि त्याची पूर्वतयारी आम्हीच करणार. फक्त 15 दिवस उरलेले आहे तो. 15 दिवसानंतर आमचे बाळराजे कूच करतील आणि पराक्रम गाजून येतील, पण त्याकरता गडामध्ये गोष्टी बंद करणे खूप आवश्यक आहे. ओ इकडे या, तुम्हाला जे जे सांगेल आता त्या सगळ्या गोष्टी बंद करून यायच्या तुम्ही. पहिली गोष्ट म्हणजे आपली मोबाईल टीव्ही तर बंदच आहे, 1 वर्ष झाली त्याच्यामध्ये काही विषयच नाही. पण दुसरी गोष्ट म्हणजे आता जे जे बंद करायला सांगते ते सगळं बंद करून यायचं. पहिली गोष्ट म्हणजे वायफाय बंद करा. तिसरी गोष्ट म्हणजे काय, तर शेजारच्या गडावर राहणाऱ्या सासू सोनांना सांगून या की तुम्हाला जे काही भांडणं करायचे आहेत, एकमेकांचा जीव घ्यायचे आहे, ते दुपारी 1 ते 4 च्या दरम्यान घ्यायचे. 1 ते 4 च्या दरम्यान आम्ही आणि आमचे बाळराजे वामकुक्षी घेतो, तेव्हा तुम्हाला जे करायचे ते करून घ्या. पण त्यानंतर अजिबात मुळीच डिस्टर्ब करायचं नाही आमच्या बाळराजांना. तिसरी गोष्ट म्हणजे सासूबाईंना सांगा खोकायचं नाही, मोठ्या मोठ्याने ओरडायचं नाही, त्यांचा आवाज एकदाच बंद करून टाका किंवा मीच बंद करून टाकते. आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुमची जी बुकडी आहे तेवढी बंद करा. आणि हा तुम्ही पण काही बंद करू नका, पुढचं बघा. हा बोल ना मीना, काय म्हणतेस, किती दिवसांनी फोन केलास? हो किती वर्षांनी कदाचित. आणि तुझी मुलगी 10वीला आहे ना? हो माझा मुलगा नाही, आमचे बाळराजे पण 10वीला आहे. आणि आता फक्त 15 दिवस उरलेले आहेत पेपरसाठी. हा तर काय म्हणत होते मी, हा तुला मला एक खूप महत्वाची गोष्ट सांगायची, ऐकून घे. काय आहे ना, 21 अपेक्षित घेऊन ये पहिल्या बाजारातून, त्याच्यातूनच मोस्टली पेपर सगळा तोच येतो, असं काही नसतं, अंधश्रद्धा आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय माहिती का, तुझ्या मुलीला सांग की काहीही टेन्शन घ्यायचं नाही. आता शेवटी शेवटी कोण काय अभ्यास करतं गं, काही अभ्यास करायला सांगू नकोस. तिला मन मस्त एकदम रिलॅक्स माइंड ठेव, छान टीव्ही बघ, चांगलं रिफ्रेशमेंट घे. तुझी मुलगी तर हुशारच आहे गं, तिला सांगायची काही गरज नाही. आमचा मुलगा काही दिवसभर असाच टाइमपास करत बसलेला असतो, काही अभ्यास करत नाही. आमचे बाळराजे 12-12 तास अभ्यास करतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, तुला एक सांगायचं राहिलंच की हो एक काम करणार नाही तर तिला माझ्या घरीच पाठव, छान एकदम तिला योगा वगैरे शिकवते, छान तिची रिफ्रेशमेंट करून देते, म्हणजे एकदम डोकं शांत राहील तिचं आणि ती छान पेपर लिहिल, म्हणजे चांगलं मी तिला डिस्ट्रॅक्ट करेल आणि आमचे बाळराजेच कूच करून येतील. मेरे
प्रिय बा राजे, अभी कूच करने के लिए सिर्फ 5 दिन बाकी है और इन 5 दिनों का हमें पूरा का पूरा उपयोग करना है। या माणसाची ऍक्टिंग करणं पण किती अवघड आहे। बालाजी आता लक्षात ठेवा, फक्त 5 दिवस उरलेले आहेत आणि ह्या 5 दिवसांचा आपल्याला पुरेपूर उपयोग करायचा आहे। आपण फक्त 12 तास अभ्यास करायचा नाही, आता 24 तासांचा पूर्ण उपयोग करायचा आहे। 24 तासांमध्ये 3-4 तास वाढून मिळतील का ते मी बघते, पण सध्या तरी 24 तासांमध्ये पूर्णाचा पूर्ण अभ्यास करायचा आहे। तिसरी गोष्ट म्हणजे शेजारच्या गडावरील राहणाऱ्या मुलीचा नाद आपल्याला सोडायचा आहे। चौथी गोष्ट म्हणजे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की आपला एकच धर्म आहे आणि तो धर्म आहे आपल्या मातेची अब्रू राखणे, आपल्या घराण्याची अब्रू राखणे आणि 95% मिळवणे म्हणजे आम्हाला सगळ्यांपुढे शाइनिंग मारता येईल। हेच तुम्हाला करायचं, लक्षात ठेवा, फक्त 5 दिवस। ज्या दिवशी हा दिवस माझ्या आयुष्यात येईल त्या दिवशी मी भरून पावेल, आणि आज दिवस आयुष्यात आला। या दिवसाकरता तुम्ही यशस्वीरित्या कूच कराल ह्याकरता महिनाभर आमच्या डोळ्याला डोळा लागला नाही हो, तुम्ही मात्र 2 वेळेचं फुकट खाऊन तंगड्यावर करून नक्कीच पसरणार। ह्या दिवसाकरता इकडून तिकडून ह्याच्याशी त्यांच्याशी खोटं बोलून नोट्स गोळ्या केल्या आम्ही, अनेक प्रकारच्या डावपेचा आम्ही आखल्या, आणि तुम्ही तुमचा ह्याच्याशी काहीच संबंध नाही असे वागला। ह्या दिवसाकरता, फक्त ह्या दिवसाकरता आम्ही श्वासात श्वास राखला, कारण की आम्हाला माहिती आहे आमचे बाळराजे आम्हाला केव्हाच दुखवणार नाहीत। ते त्यांचा धर्म पाळतील आणि त्यांच्यामुळे आम्ही शीला मीना टीना यांच्या पुढे नक्कीच शायनिंग मारू, आणि हो आम्ही मारणारच शायनिंग। मग बाळराजे विसरू नका, एकच जय जयकार करा, SSC बोर्डाचा विजय असो, SSC बोर्डाचा विजय असो, विसरू नका बाळराजे, विसरू नका, आणि ही कूच फत्ते करून याच, ही कूच फत्ते करून याच, बाळराजे विसरू नका। काय झालं बाळराजे, काय विचारता, तुमच्या चेहऱ्यावर इतका मोठा प्रश्नचिन्ह का? काय आज कोणता पेपर आहे तुला माहिती नाही? सो येस, दिस वॉज इट फॉर टुडेज व्हिडिओ। सो हो, SSC बोर्ड म्हणलं किंवा 12वीचे HSC बोर्ड म्हणलं तरी देखील सगळ्यात जास्त इंटरेस्ट ह्यात कोणाला असतो हे तुम्हाला या व्हिडिओमधून कळायलाच आहे। ऑफकोर्स आपल्या आया, सॉरी आपल्या मातोश्री, नाही का? सो हेच मी दाखवायचा प्रयत्न केला की ते किती पझसिव्ह असतात आपल्या बोर्ड्स बद्दल, आपल्या बोर्ड्स एक्झाम बद्दल, ज्या गोष्टींचं आपल्याला काही घेणं देणं नसतं त्याचंच त्यांना घेणं देणं नक्कीच असतं। सो येस, तुम्हाला हा व्हिडिओ रिलेट करता आला का हे नक्कीच मला सांगा, आणि येस प्लीज 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 सपोर्ट मी गाईज, आय एम ट्राईंग टू बी माय बेस्ट टू ब्रिंग दी बेस्ट कॉन्टेंट फॉर यू ऑल, सो प्लीज कीप सपोर्टिंग, अँड येस इफ यू लाईक दी व्हिडिओ तर प्लीज 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 व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, आणि हो सगळ्यात महत्वाचं कार्य जे तुम्ही केलंच पाहिजे ते म्हणजे ऑफकोर्स सबस्क्राईब करा, कारण की ते फ्री आहे हे विसरू नका। आणि हो तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला काय नवीन व्हिडिओज पाहिजे असतील त्याकरता तुम्हाला काही सजेशन्स द्यायचे असतील तर प्लीज कमेंट सेक्शनमध्ये द्या, मी तुमचे सजेशन्स नक्की ऍक्सेप्ट करेल आणि त्यावर नवीन व्हिडिओज बनवेल। तोपर्यंत काय रहा सदैव रँडम, चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।